ओम साई मित्रांनो, मी सोनाली. माझ्या एस के मराठी पॉइंट्स या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करते. मी आज आपल्यासाठी खास अशी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, जी लहान मुलांना खूप आवडते, तसेच मोठ्या माणसांनाही नाश्त्यासाठी हवेवेशी वाटणारी, ती म्हणजे इडली. इडली हा कन्नड, तामिळ, तेलुगू, कल्याळम हा मूळ भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशातून आलेला आणि संपूर्ण भारतभर लोकप्रिय झालेला तांदळाचा एक खाद्यपदार्थ आहे. इडली तयार करण्याचे एक खास वैशिष्ट्य आहे, त्यात सर्व पदार्थ प्रमाणानुसार घेतले तरच इडली छान पद्धतीने फुगू शकते. हे प्रमाण कशा पद्धतीने घ्यायचे हे मी तुम्हाला प्रथम सांगते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इडली तयार करण्यासाठी मी घेतली 2 वाट्या तांदूळ, त्याचप्रमाणे 1/2 वाटी उडदाची डाळ आणि 1/2 वाटी पोहे घेतली. हे सर्व एकत्र मिसळून घ्यायचंय आणि ते 6 तास भिजवून घ्यायचंय आपल्याला. हे तांदूळ आणि उडदाची डाळ मी 6 तास भिजवून घेतली. पोहे त्यात मिक्स करायचे नाही. जेव्हा आपल्याला तांदूळ आणि डाळ दळायची तेव्हा पोहे त्यात दळून घ्यायची आपल्याला. तांदूळ आणि उडदाची डाळ आपण प्रथम दळून घेऊया, त्यामध्ये मी पोहे ॲड करते. दळलेलं पीठ अशा पद्धतीने झालंय, हे आपल्याला 6 तास भिजण्यासाठी ठेवायचंय. त्यामध्ये सोडा आणि प्रमाणानुसार मीठही ॲड करायचं. हे पीठ 6 तासानंतर भिजल्यानंतर आपल्याला त्याची इडली तयार करायची. चला तर मग आपण ती रेसिपी करण्याला सुरुवात करूया. मी प्रथम गॅस ऑन करते. आपण गॅसवर इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहोत. त्यात मी 1 ग्लास पाणी टाकते. हे आपल्याला उकळून घ्यायचंय. भांड्यातील पाण्याला आता उकळी आलेली आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. प्रथम मी आता इडलीच्या भांड्याला तेल लावून घेते, जेणेकरून इडली त्याला चिकटणार नाही. त्यासाठी हे बघा अशा पद्धतीने. आणि हे तयार मिश्रण आपल्याला त्यानंतर यामध्ये ओतायचंय. हे मी यामध्ये ठेवते. त्यानंतर हे तयार मिश्रण आपण यात ओतूया. हे बघा अशा पद्धतीने इडली खोबऱ्याची चटणी बरोबर खायला खूप छान लागते. त्याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला टाकलेलाच आहे, तो तुम्ही बघू शकता. हे बघा अशा पद्धतीने मिश्रण त्यात ओतायचंय. आता मी या भांड्याला झाकण लावते. 5 मिनिट इडली वाफळू द्यायची, त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. 10 मिनिट आपण हे मिश्रण वाफवून घेतलंय. आता मी गॅस बंद करते. इडली कशा पद्धतीने फुगले ते आपण प्रथम बघूया. हे बघा किती छान फुगली इडली. ही झाली आपली इडली तयार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. धन्यवाद.